हरि ओम। मी कारवे उपासनी केंद्रातून आलेले आहे, सविता संजय पाटील। मी 2017 पासून उपासनी केंद्रात आलेले आहे। माझा पहिला अनुभव, मी गेल्या वर्षी गौरीच्या टायमाला ताप आलेला मला नुसता निमित्त झालं होतं मला, आणि पायातनं मुंग्यान ते तिथे मेदवाल जायचं। मग एका डॉक्टरांनी सांगितलं तुमचा ब्लड प्रेशर वाढला आहे, एका डॉक्टरांनी सांगितलं 400 साखर झाल्या, आणि एका डॉक्टरने सांगितले रक्तपात अंगात नाही म्हणून। मग परत मी दवाखान्यात गेलो, बापूंची उदी बिदी घेतली आणि गेलो दवाखान्यात। दवाखान्यात गेलो तर म्हणली ती तुम्हाला 400 साखर आहे, त्यामुळे तुमची रक्तलघवी चेक केली पाहिजे। बरं म्हणलं घ्या, रक्तलघवी चेक घ्या म्हणलं। मग रक्तलघवी चेक घे करायला गेल्यावर डॉक्टरांनी त्या बोललं आणि रक्तलघवी चेक केली। रक्तलघवी चेक केल्या पहिल्यांदा म्हणली ती जेवला साखर, तर म्हणलं नाही जेवलेलं, तर म्हणली ती मग आत्ताच घेऊया। मग बरं म्हणलं घ्या, मग रक्तलघवीचे घेतली। मग परत मग 5 मिनटं म्हणली ती थांबा, तर हरिओम दुसऱ्या आली तर मग ती वर माडी व्हायती ती डॉक्टर। मग 3 पायऱ्यावर चढत म्हणली ती हरिओम हरिओम हरिओम, तुम्ही बापू बघताय काय? तर होय म्हणलं मी बापू बघताय। मग ती गेलं तर डॉक्टरांच्यापाशी, काय बोललं तर ती काय मला पण ऐकू आलं नाही। परत मग दुसऱ्यांदा घेतलं रक्तलघवी जीवन गेलं, आणि मग परत तवर ती खाली गेलं तर म्हणली ती रिपोर्ट तुमचं नॉर्मल आली ती। परत आणि म्हणली ती दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे जावा। हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं पण मिसणी बिसणी लावली या सगळ्या, तिथं पण म्हणली ती आता तुम्ही ॲडमिट व्हायच्या तयारीने या। मग मी आपलं मनातल्या मनात उदी घेऊनच गेलो जाताना। मग तिथं आणि म्हणलं तर बापू म्हणलं माझ्याकडे काय असलं, माझ्याकडे पैसे बिसे काय नाही ती काय नाही। मग म्हणलं मला तुम्ही ह्याच्यातनं वाचवू शकता सा, मिसणी बिसणी लावल्या बिवल्या आणि परत रिपोर्ट आलं तुमचं सगळं रिपोर्ट म्हणली ती नॉर्मल आली ती, तुम्ही घरी जाऊ शकता सा। आणि आता आम्ही एक बोर मारल्या। मग ती बोर आहे माझ्या हद्दीत, मी त्या माणसाच्या 4 वर्ष झालं काम करतो आहे, खरं तिने मला कळून दिलं नाही। मग मोजणी बिजणी आली आणि मग म्हणायला लागली ती, मी म्हणलं याची वाट कशाला नेत आहे तर काम आहे। मग परत त्यांच्या घरी गेलो तर म्हणली ती तुमची छत्री द्या, म्हणलं कशाला तर मोजणी आहे। मग परत मी गेलो माझ्या हद्दीपासून तिथनं उदी अशी टाकली आणि परत मी घरी आलो। घरी आले 1-2 वाजता ती मोजणी कारकून ती सगळी आली आणि पुन्हा मग मी जिथनं उदी टाकली होती तिथनं मला बोरपासनं 1 घंटा मला जादा राहणार। आणि 2018 साली मालकाचा आमचा ॲक्सिडेंट झाला संध्याकाळ 10 वाजता। मग वाट बघितली लई पाऊस मोठा होता, ॲक्सिडेंट झाल्या बरकडे सगळ्या मोडल्या, पण कुणी नेऊन उचलून ठेवलं पानपट्टीपाशी हे आमच्या मालकाला माहीत नव्हतं। मग दवाखान्यात गेलो तर मालक आमचं बोलत नव्हतं, बरकडे सगळ्या मोडल्या, त्या शिरा चौकाप झाले, त्या रक्तवहिनी बंद पडल्या, तिथं पण गेलो बापूंच्यापाशी। मग गणेशसिंह मग काय म्हणलं तर वहिनी तुम्ही तिथं जावा आणि तिथं हनुमान चालीसा म्हणा। बाग मालकाला उठता येत नव्हतं काय नव्हतं, एक म्हणली ती ऑपरेशन केलं तर मालकाचं हृदय हल्लंय म्हणून सांगितलं। मग मी काय म्हणलं माझ्या देवावर विश्वास आहे, माझं काय मालकाचं ऑपरेशन करायचं नाही, डॉक्टरांनी सांगितलं तो ऑपरेशन केलं तर मालक जगणार नाही, मग तुम्ही काय करणार? मी म्हटलं मी सेवा करतो बापूंची। आणि मग पाक असं उठाही पाक येत नव्हतं आणि चालाही पण येत नव्हतं। मग मी काय केलं, परत डॉक्टरांनी डिचार्ज विचार दिला, चालाही बिलाय काय येत नव्हतं, डिचार्ज दिला, घरला वाकर एक आणली आणि अशी मी दोरी बांधली। त्या दोरीला मालकासनी सांगितलं जेवढी तुमची ताकद असेल तेवढं तुम्ही बापूंचं नाव घेऊन तुम्ही अशी दोरी धरून उभा राहा। मग मालकानं काय केलं 15 दिवस तसं केलं आणि परत मनानंच उठायला लागलं तर पण वाकर आणून दिली आणि घरातल्या घरात फिरायला लागलं। आणि पुन्हा मी रानात न जाऊन आलो तर मालक एकटंच आमचं चालत आली ती बिन वॉकरचंच। हरिओम श्रीराम अमज्ञ नाथ संवित।